नमस्कार, मी रामा पाटील सर्पमित्र बेळगाव इथं राहतो. एक 2 महिन्याच्या पूर्वी एक नाग साप पकडलेला होता, म्हणजे साधारण मे महिन्यामध्ये. तो साप पकडल्यानंतर प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये घालून ठेवला होता आणि सकाळी बघितल्यानंतर की त्याच्यामध्ये एका नागाने अंडी घातली होती 20. ते सकाळी रिलीज केलं सापाला. सापाला सोडल्यानंतर म्हणजे कॉईन मोजले किती अंडी होती, 20 अंडी होती. मग सापाला रिलीज केल्यानंतर मग अंडी तर काय करायचं हा डोक्यात विचारायला लागे. न टाकता मी घरी ठेवली अंडी आणि प्रयोग करून बघूया म्हणून त्या पद्धतीने प्रयोग केला मी आणि सक्सेसफुल झाला आणि खूप आनंदाची गोष्ट आहे माझ्यासाठी. आणि ते ही अंडी ठेवली 30 ते 40 सेल्सिअस डिग्रीने. ह्या टेम्परेचर एक पाहिजे होतं त्या पद्धतीने मी अंडी ठेवली आणि 55 ते 60 दिवसानंतर बघितल्यानंतर हे एक एक पिल्लं बाहेर यायला निघायला लागले. तर 20 अंड्यामधले सगळी पिल्लं बाहेर यायची म्हणजे तरी पण साधारण 4 दिवस लागले सर बाहेर यायचे तरी. आणि जन्मतानाच विषारी असतात हे सापाची अंडी. पिल्लं ज्यावेळेला बाहेर येतो ना अंड्यातून ते विषारी जन्मतानाच असतो आहे. आणि एवढं सांगायचं आहे की जे सर्पमित्र आहेत त्यांना साप पकडते वेळी अंडी सापडली त्याने न फेकता न टाकता त्याचा एक असा प्रयोग करावा, सापानं वाचवावा आणि जंगल सुरक्षित ठिकाणी सोडावे. जिथं शेती नाही जिथं घर नाही त्या ठिकाणी ह्यांना पण जगण्याचा अधिकार आहे पिल्लांना. आणि ह्या पद्धतीनं मी कसं ठेवायचं काय ठेवायचं हे टेक्निकसुद्धा सांगेन मी 2 मिनटामध्ये. अंडी गावले जशी ती अंडीच्या तळाची बाजू असते ना त्या पद्धतीने एक पिशवीमध्ये ठेवा, कुठली प्लॅस्टिक पिशवीमध्ये. ते गट लब्बरने बांधावं त्यांना न ऑक्सिजन बाहेर जायचं नाही त्यातला आत यायचं नाही. त्याच्या त्याला टेम्परेचर भेटतं आहे आणि 2 ते कमीत कमी 2 महिन्यामध्ये हे पिल्लं 100% सक्सेसफुल तुमचं होणारच आणि निघणारी पिल्लं हे गॅरंटी देतो. आणि कुणालाही सर्पमित्राला गावले हे प्रयोग करा आणि त्यांनी पण असं करून व्यवस्थितप्रमाणे पिल्लांना बाहेर रिलीज करा आणि त्यांचा म्हणजे जगण्याचा एक हे आहे सापांसाठी. आणि कुणी घरी साप शिरला उंदरापासून शिरलेला असतो साप, चुकीचे गैरसमज माहिती घ्यायचं. आमच्या घरी का साप यायला कशामुळे आलं हे तसं काय नसतं. घर आजूबाजूला स्वच्छ राहणं फार इम्पॉर्टंट आहे आणि उंदरापासूनच साप यायचे. त्यांचं जे खायची चीज आहे ना उंदीरच असते सर, बेडूक उंदीर जे मेंढक काय शिरते त्याच्या ह्याच्यामधूनच त्यांना प्रोटीन मिळतं सर जेवण. त्याचं खाणं म्हणजे उंदीरच जास्तीत जास्त. आणि सर्व शेतकऱ्यांना एवढं सांगायचं आहे की तुमचं शेतकऱ्याचं नुकसान करते उंदीर. साप हे राहणं गरजेचं आजूबाजूला शेतामध्ये. हे 10 मिनिट कुणीही मारू नका. रॅड स्नेक कॅरी ऑन जे म्हणतो ते राहणं गरजेचं आहे. 1 वर्षामध्ये 400 उंदीर खातो तो रॅड स्नेक धामण. त्याला इंग्लिशमध्ये रॅड स्नेक म्हटलं जातं. हा साप राहणं फार जरुरी आहे. नाही हे सापाला तुम्ही पकडून दिला आणि साप शक्यता पकडून घेऊन गेलो आणि तुमच्या बाजूला उंदीर जास्त होणार हे तुमचं नुकसान करणार. हे साप 1 वर्षाला 400 उंदीर खाऊन तुमचं सुरक्षित करत आहे. एवढं कोणीच धामण सापाला मारू नका. आणि विषारी साप असला तर सर्पमित्राला बोलवा आणि त्याला घेऊन पकडून घेऊन त्यांनी सुरक्षित जागेला वनविभागमध्ये सापाला रिलीज करून देते सर. एवढं सांगून मी संपवतो. हे जे माझ्याकडे पिल्लं आहेत ना आता म्हटलं मग हे जास्त दिवस ठेवून घेणार नाही. म्हटलं आता पावसा चालू झाला तर पावसामध्ये पाणी पडलं तर छोटं छोटं गवत असतं त्या गवतावरती किडे वगैरे असतात ते हलणाऱ्या चीजवरती लक्ष ठेवून ते किडे वगैरे खाऊन हे जगतात. आणि त्या पद्धतीने मी आता हे जंगलमध्ये मी रिलीज पण करणार आहे. मी हे म्हटलं जास्त 24 तासाच्या आत मला हे ठेवून घेऊन अलाउट नाही आहे, परमिशन नाही आहे. हे 24 तासाच्या आत मी जंगलमध्ये रिलीज करणार योग्य आहे सर. नाही फॉरेस्ट डिपार्टमेंट आहेत सहकारी करतात त्यांनी मदत करतात आणि आम्ही जेवढे साप गावतात ते मी त्यांच्या माध्यमातून त्यांना घेऊन जाऊन डिपार्टमेंटमध्ये ज्यांचे फॉरेस्ट एरिया त्या ठिकाणी त्यांना सोबतच घेऊन मी जंगलला सापांना रिलीज करतो.